एक महत्त्वाची बातमी, क्रूजवरचे अमली पदार्थ प्रकरणातला पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आणि त्याच्या विरोधात पुणे पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून गुंगारा देणारा किरण गोसावीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेकडून किरण गोसावी विरोधात ही कारवाई करण्यात आली. 2018 पुण्यात फसवणुकीच्या प्रकरणात या गुन्ह्याची नोंद झाली होती आणि या प्रकरणात आरोपी किरण गोसावी तेव्हापासून फरार होता. आज सकाळी किरण गोसावीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. कात्रज इथल्या एका लॉजमधून किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती देखील गुप्ता यांनी दिली आहे. किरण गोसावीवर नोकरीचं आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केली असा आरोपही आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर आपल्या सोबत आहेत. सर, आज सकाळी किरण गोसावीला तुम्ही अटक केली कात्रजमधून, काय सांगाल, कशा पद्धतीने ही अटक झाली आहे? गेल्या 8 दिवस पोलीस मागावरती होते, तुम्ही जवळपास 16 पेक्षा जास्त लोकेशन ट्रेस केलेली होती. ते आम्ही जेव्हा आपल्याला कळलं की ते आपल्या किस्सामध्ये ते वॉन्टेड आहे तेव्हापासून आपण शोधामध्ये होतो आणि आज सकाळी त्यांना कात्रजमध्ये एक लॉजमधून आपण अरेस्ट करण्यात आलेली आहेत आणि भरपूर लोकांनी आम्हाला लोकेशन पण दिली आहे आणि मदत पण केलेली आहे. पुणे पोलिसांवर काही प्रश्न उपस्थित केले जातात. खरं तर 2018 चार्जशीट गेलेल्या एका केसमध्ये तो फरार होता. आपण चार्जशीटमध्येही तसं कोर्टाला सांगितलेलं होतं आणि त्यानंतर अचानक इतक्या साऱ्या टीम्स आपण तयार केल्या त्याच्या शोधासाठी, त्याला अटक करण्यासाठी, याचं नेमकं कारण काय? नाही, एकदा आपल्या निदर्शनात आला की ही इज वॉन्टेड तर आपल्याला अटक करावा लागतात. त्यावेळीची परिस्थिती काय होती मी सांगू शकत नाही आणि आता आपण त्यांना अटक केली. बरं, त्याच्या तो वावरत काय नावाने होता, त्याच्या कुठल्या एनजीओज होत्या? बऱ्याच लोकांशी तो वेगळ्या वेगळ्या नावाने फसवणूक करत होता, आपण त्या सगळ्याबाबत काय सांगू? नाही, ते सचिन पाटील नावाचा पण वापर केलेला आहे. 2-3 NGO त्यांनी तयार केलेल्या होतं आणि आता सगळे तपासाचा मुद्दा आहे, तर तपास करू. बरं, या सगळ्या आणखी एक शेवटचा प्रश्न, याच्या विरोधामध्ये ऑलरेडी कोर्टामध्ये आरोपपत्र आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला PC मिळेल असं काही फार दिसत नाही, कारण चार्जशीट गेलेलं आहे, तपास करायला फार काही उरलेलं नाही. या सगळ्यामध्ये आणखी काही गुन्हे दाखल होतील असं सांगितलं जातंय. चिन्मय देशमुखचाही त्याचं म्हणणं होतं की तक्रार होती की त्याला धमक्या दिल्या जीवे मारण्याच्या, त्या संदर्भात काही गुन्हा आपण दाखल केला आहे, करणार आहोत, किंवा कशी प्रक्रिया असेल? आपल्या काय तक्रार आली नक्कीच गुन्हा दाखल करणार आहेत आणि PC ची मागणी आम्ही करणार आहेत. शेवटी कोर्टाचं डिसिजन. नवीन काही लोकांना आव्हान आहे का जे फसवले गेले? त्यांना आव्हान आहे. काय काय आव्हान करायचं? ज्या लोकांना फसवलं गेलेलं आहे अशा व्हिक्टिम्स बरोबर त्यांनी पुढे यावं आणि गुन्हे दाखल करावेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी सुद्धा बराच तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून सांगण्यात येते. ज्या पद्धतीनं किरण गोसावी याची ही अटक झाली, गेले 8 दिवस अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. स्वतः किरण गोसावी हा सतत पळत होता. लखनौला पहिल्यांदा ट्रेस झाला, त्यानंतर फतेहपूर सिक्रीला झाला, त्यानंतर हैदराबादला तो लोकेट झाला, त्यानंतर जळगावला लोकेट झाला. सतत त्याची लोकेशन्स जी आहेत ती तो बदलत होता. पुणे पोलिसांच्या जवळपास 8 टीम्स ज्या आहेत त्या गेले 3 दिवस सातत्यानं त्याच्या मागावरती होत्या आणि हाच सगळा तपास करत असताना तो माध्यमांशी एकीकडे बोलत होता. पुणे पोलिसांशी त्यांना कुठलाही संपर्क जो आहे तो केलेला नव्हता आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी कारवाई जी आहे ती पुढे सुरू होती. अखेर आज पहाटे किरण गोसावी याला कात्रजमध्ये एका लॉजमध्ये असताना पोलिसांनी अटक केली आहे असं सांगितलं जात आहे. प्रश्न विचारला जात होता, खरं तो स्वतःहून हजर झालाय की त्याला अटक केली आहे? आयुक्तांनी अत्यंत ठामपणे सांगितलं की त्याला कात्रजच्या एका लॉजमधून अटक करण्यात आलेली आहे. सचिन पाटील या नावानं तो वावरत होता. वेगवेगळ्या संघटना NGO यांचा प्रतिनिधी म्हणून तो लोकांसमोर जात होता. या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कुणी फसवले गेलेले तरुण असतील त्यांनी तातडीनं तक्रारी दाखल कराव्यात असंही पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, चिन्मय देशमुख जो या सगळ्या पहिल्या केसचा तक्रारदार आहे, फिर्यादी आहे, त्याला धमकावल्याची सुद्धा आणखी एक तक्रार त्यानं पोलिसांकडे दिली असं कळतंय. जर ही तक्रार दिलेली असेल तर त्याबाबत तातडीनं गुन्हा दाखल होईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. याचं कारण, यापूर्वीच्या ज्या केसमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे त्या केसचं आरोपपत्र हे यापूर्वीच न्यायालयामध्ये गेलेलं आहे, त्याच्यामुळे तपास पूर्ण झालेला असताना त्याला खरंच किती पोलीस कोठडी मिळेल किंवा पोलिसांच्या ताब्यामध्ये तो किती राहील असा प्रश्न होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी पुढची तयारी जी आहे ती सुद्धा सुरू केली. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, वैभव सोनवणे, News 18 लोकमत, पुणे. आणि महत्वाची बातमी सध्या आपण बघतोय की किरण गोसावीला अखेर अटक करण्यात आली आणि यासंदर्भात अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भातली सगळी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली तेव्हाची ही सगळी बातमी आता आपण सविस्तर बघितली. आणि आता काही वेळापूर्वीच हे स्पष्ट करण्यात आलं होतं की त्यांनी आत्मसमर्पण केलं नव्हतं, तर पुणे पोलिसांच्या टीमनं त्याला अटक केलेली आहे आणि कात्रजमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली हे देखील त्यानंतर स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी, एका लॉजमधून गोसावीला अटक करण्यात आलं अशी बाब त्यांनी आता स्पष्ट केली आहे.
2018 देखील फसवणुकीच्या प्रकरणात त्याच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि किरण गोसावी तेव्हापासून फरार होता आणि त्याचा सातत्याने माग घेतला जात होता. सचिन पाटील म्हणजे या दरम्यान तो सचिन पाटील या नावाने फिरत होता आणि एनजीओचा पदाधिकारी असल्याचा बनाव तो करत होता आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात टीम्स कार्यरत होत्या. त्याच्या आधी म्हणजे आधी देखील म्हटलं जात होतं की लखनौमध्ये तो समर्पण करेल आणि त्यानंतर जळगाव किंवा इतर ठिकाणपर्यंत देखील त्याचा माग काढला जात होता. पुणे पोलिसांनी नेमक्या या सगळ्या किती प्रकरणांमध्ये त्याची नोंद आहे या सगळ्याची माहिती दिली. किरण गोसावीवर नोकरीचं आमिष दाखवत तरुणाची फसवणूक केल्याचे देखील गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. 2018 देखील त्याच्यावर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला होता. त्यामुळे अशा गंभीर आरोपांखाली या के पी गोसावीचा शोध घेतला जात होता आणि ड्रग्स घुस पराठी प्रकरणानंतर हे नाव आणखीन चर्चेत आलं आणि त्यानंतर त्याचा शोध घेतला जात होता लखनौमध्ये, त्याचबरोबर जळगावमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा तपास काढल्यानंतर कात्रजमधल्या एका लॉजमधून त्याला अटक करण्यात आली आहे. आधीच म्हटलं जात होतं की तो शरणागती पत्करणार आहे पण तो त्यांनी शरणागती पत्करलेली नाही तर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली अशी बाब आता पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आली. पुढे आपण बघणार आहोत स्मिथसोनियनच्या नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट्सनं नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा केली. स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्टनं ईशा अंबानी, कॅलोरिन ब्रेहम आणि पीटर यांचं स्वागत केलं. किमिलमन हे विश्वस्त मंडळाचे नवीन सदस्य यात असणार आहेत. स्मिथसोनियन बोर्ड ऑफ रिजन्ट्सनं याला मान्यता दिली असं कळतं. प्रत्येकी 4 वर्षांच्या मुदतीसाठी ही नियुक्ती केली जाते. 17 सदस्यांचं हे मंडळ आहे ज्यात युनायटेड स्टेट्सचे अर्थात मुख्य न्यायाधीश, त्याचबरोबर उपाध्यक्ष आणि 3 सदस्य युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे 3 सदस्य आणि 9 नागरिक यात असणार आहेत. आणि यानंतर आपण बघणार आहोत एका दिवसात यशाच्या शिखराला गवसणी घालता येत नाही पण प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश नक्की मिळतं. देशामध्ये दूधक्रांती आणणाऱ्या अमूलचा प्रवास गुजरातच्या केवळ 2 गावांमधून सुरू झाला आणि आज हाच अमूलचा ब्रँड 75 वर्षांचा झालाय आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याच्याही अमृत महोत्सवाचा आनंद उत्सव साजरा केला जातोय. अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला एका रिपोर्टमधून बघूयात.